नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं गौरीसपूर जर्नीमध्ये तर मी जी मसाल्यांचं गरम मसाल्यांचं प्रमाण आणि त्यापासून बनवलेले मसाले गरम मसाला आणि चार किलो गुंटूर मिरची मी घेतली होती त्यापासून इथे हा अशा प्रकारे असा मस्तपैकी काळा साठवणीचा मसाला हा तयार झालेला आहे हा दोन डब्यांमध्ये मी ठेवला आहे हे पहा अशा प्रकारे टोटल माझा आठ किलो मसाला हा तयार झालेला आहे चार किलो गुंटूर मिरची मी घेतली होती आणि बाकीचे सर्व काळा मसाला म्हणजे गरम मसाला बाकीचा सर्व गरम मसाला मी यामध्ये घेतला होता तर अशा प्रकारे हा माझा आठ किलोचा मसाला तयार झाला आहे हा मी व्यवस्थित डंकावरती दळून डंकावरती मी हा व्यवस्थित मसाला असा कांडून आणलेला आहे आणि हा डब, आ, डबा आणि साठवताना मात्र मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये तळाशी खाली मीठ थोडंसं पसरलं आणि त्याच्यावरती मी हा मसाला ठेवलेला आहे जेणेकरून हा मसाला खराब होणार नाही आणि जेणेकरून हा मसाला खराब होणार नाही आणि ह्याला कुठल्याही प्रकारची बुरशी पण लागणार नाही अशा प्रकारे मी हा व्यवस्थित मसाला हा स्टोर केलेला आहे आणि म मसाला तुम्ही जेव्हा स्टोर करताल तेव्हा काळजी फक्त एकच घ्या की डबे हे स्वच्छ धुतलेले असावे स्टीलचे डबे जर तुम्ही वापरत असताल किंवा कुठल्याही चिनी मातीची जरी बरणी वापरत असताल तर तीसुद्धा स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये वाळवून मगच त्यामध्ये हा साठवणीचा मसाला स्टोर करा अन्यथा तो मसाला खराब होण्याची शक्यता असते तर प्रकारे तुम्ही हा मसाला साठवणीचा स्टोर करू शकता आणि तुम्हाला जर घरगुती मसाला करायचा असेल तर माझा व्हिडिओज आहे जसे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक ही देत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा घरगुती काळा साठवणीचा मसाला हा बनवू शकता हा चवीला तर खूपच सुंदर झालेला आहे आणि ज्यांना कमी तिखट हवा असतो त्यांनी गुंटूर मिरची वापरून जर असा मसाला केला तर हा कमी तिखट पण होतो चवीलाही छान होतो आणि वासदेखील खूप सुंदर येत आहे ह्या मसाल्याचा तर तुम्ही हा अशा प्रकारे मसाला हा नक्की करून पहा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फूड जर्नीला त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे येत राहील चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशाच नवीन रेसिपीसोबत